सर्वप्रथम राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांना वंदन करतो. आजच्या या मिनाते जवादे यांच्या स्मृती प्रित्यर्थ श्री राहुल जवादेंनी जे 10-बेडेड आयसीयू तयार केलाय त्याच्या उद्घाटन प्रसंगी मंचावर उपस्थित श्री अनिल मालवीयजी, डॉक्टर करतार सिंग, सुरेश शर्माजी, महेश साधवानीजी, अरविंद धवडजी, डॉक्टर कांचन मांद्रेजी, सर्वच कॅन्सर रिलीफ सोसायटीचे पदाधिकारी, जवादे कुटुंबातील सर्व कुटुंबीय, सर्व डॉक्टर्स आणि उपस्थित सर्व भगिनी आणि बंधूंनो, पहिल्यांदा तर मी कॅन्सर रिलीफ सोसायटीच्या माध्यमातून संचलित राष्ट्रसंत तुकडोजी कॅन्सर हॉस्पिटलला 50 वर्ष पूर्ण झाले त्याबद्दल मी खूप खूप आपले अभिनंदन करतो, आपले आभार मानतो. मागील 50 वर्षापासून सोसायटीने सातत्याने या हॉस्पिटलच्या माध्यमातून गोर गरिबांची सेवा केली आहे. कॅन्सर सारखा एक रोग हा केवळ व्यक्ती नाही तर त्या व्यक्तीच्या संपूर्ण परिवाराला अत्यंत कष्ट देणारा रोग आहे. याचा इलाज हा फार लांब पर्यंत चालतो, तो खर्चिक देखील मोठ्या प्रमाणात आहे आणि म्हणून कॅन्सर पेशंट्सला बऱ्याच केवळ शारीरिक नाही तर मानसिक अडचणींचा देखील सामना करावा लागतो. अशा या सगळ्या प्रसंगांमध्ये कुठल्याही प्रकारच्या नफ्याचा विचार न करता सेवेच्या भावाने राष्ट्रसंत तुकडोजी कॅन्सर हॉस्पिटल हे सातत्याने काम करत राहिले आणि म्हणून सामान्य माणसाला या हॉस्पिटलचा आधार देखील वाटतो. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी सेवेचा मंत्र आपल्याला दिला आणि खऱ्या अर्थानं समाजाची जागृती करत असताना रुग्णसेवा, गरीबाची सेवा, वंचितांची सेवा हीच ईश्वर सेवा आहे हा मंत्र देखील राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचा होता. जे का रंजले गांजले त्यांची म्हणे जो आपुले तोची साधू ओळखावा, देव तेथेची जाणावा हे सांगणारे राष्ट्रसंत होते. त्यामुळे देवत्व कुठे पाहायचं हे देखील त्यांनी आपल्याला शिकवलं आणि मला असं वाटतं की त्याच त्यांच्या विचारांवर आधारित कार्य हे या ठिकाणी चालतं. मला याची कल्पना आहे की अनेक अडचणींचा सामना आपल्याला करावा लागतो आणि म्हणूनच मागच्या काळामध्ये मी मुख्यमंत्री असताना ज्यावेळेस रिजनल कॅन्सर हॉस्पिटल च्या संदर्भातली केंद्र सरकारची योजना आली तर ती कोणाला दिली पाहिजे तर आम्ही तो निर्णय केला आणि आपल्या या राष्ट्रसंत तुकडोजी कॅन्सर हॉस्पिटलला ती योजना दिली आणि त्याचं काम देखील सुरू झालं. आज मी बघितलं तर गेले 2-3 वर्ष काम अर्धवट राहिलेलं आहे आणि मला असं वाटतं की आता कॉस्ट एस्कलेशन देखील झालंय आणि फंड्सची देखील कमतरता आहे. आपल्या या सोसायटीचे प्रमुख हे आपले डिव्हिजनल कमिशनरच या ठिकाणी असतात आणि म्हणून मी आत्ताच जिल्हाधिकारी आपले सन्माननीय डॉक्टर विपिन इटनकरजी जे स्वतः एक डॉक्टर आहेत ते देखील या ठिकाणी आहेत. मी त्यांना आत्ताच विनंती केली आहे की त्यांनी स्वतंत्रपणे इथे येऊन ही जी नवीन बिल्डिंग आहे या बिल्डिंगची पाहणी करावी, त्याच्यामध्ये पुढे त्याचा रोडमॅप काय असू शकतो या संदर्भातला रोडमॅप तयार करावा जेणेकरून येत्या काळामध्ये केंद्र सरकार, राज्य सरकार किंवा स्वयंसेवी संघटनांच्या माध्यमातून त्याच्याकरता निधी उभारून लवकरात लवकर हे जे काही आता 250-बेडेड आपल्याला नवीन हॉस्पिटल तयार करायचं आहे. कारण आता ही इमारत जुनी झाली आहे तेव्हा ती इमारत तयार करून मला असं वाटतं की ही इमारत आपल्याला तोडावी लागेल आणि इथे देखील मग नव्याने त्याचं प्लॅनिंग करावं लागेल. तर त्या दृष्टीने त्याला जो काही निधी लागतो तो निधी उपलब्ध करून देण्याच्या संदर्भात निश्चितपणे जिल्हाधिकारी लक्ष घालतील आणि मी स्वतः त्याच्यामध्ये केंद्र सरकार असेल, राज्य सरकार असेल आणि एनजीओ असतील, स्वयंसेवी संघटना असतील, सीएसआर असेल अशा सगळ्या माध्यमातून हे काम आपल्याला लवकरात लवकर कसं पूर्ण करता येईल याचा आपण सगळे मिळून प्रयत्न करू. आज खरं म्हणजे हे अत्यंत दुर्दैवी आहे की कॅन्सरचा प्रादुर्भाव खूप मोठ्या प्रमाणात वाढतोय. ज्या प्रकारे कॅन्सरचे पेशंट्स वाढत आहेत तेवढ्या प्रमाणात अद्यापही आपल्याकडे रुग्णसेवेकरता व्यवस्था उपलब्ध नाही आहे.
आणि म्हणून जेवढे जास्तीत जास्त व्यवस्था आपल्याला करावी करता येईल ती करण्याचा प्रयत्न आपल्याला करावा लागेल. कारण हे खरं आहे की कोणाला अशा प्रकारच्या व्यवस्थेत जाण्याची गरज पडू नये. ही जरी आपली किती इच्छा असली तरी व्यवस्था ही उभी केलीच पाहिजे, कारण गरजवंतांना त्या ठिकाणी कुठेही त्यांना उपचार मिळत नाही अशा प्रकारची अवस्था येणं हे मला असं वाटतं अतिशय दुर्दैवी असणार आहे. आणि म्हणून मी या आपल्या 50 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने आणि जवादेंनी राहुलनी या ठिकाणी अतिशय सुंदर अशा प्रकारचं आयसीयू तयार केलेलं आहे त्यांचं आणि त्यांच्या परिवाराचं देखील मी मनापासून अभिनंदन करतो. आणि त्याचसोबत आपल्याला हे आश्वस्त करतो की ही जी काही 250 बेडेड आपली हॉस्पिटलची बिल्डिंग आहे ती पूर्ण करण्याकरता मी स्वतः पुढाकार घेऊन त्याला जास्तीत जास्त जी काही मदत करता येईल ती करण्याचा मी प्रयत्न करेन. पुन्हा एकदा आपल्या सर्वांना मी शुभेच्छा देतो आणि माझे दोन शब्द संपवतो. धन्यवाद. जय हिंद.